पीपुल्स वॉइस ऑर्गेनाइजेशन के संस्थापक प्रदेश अध्यक्ष अंकुश गोखले ने आरोप लगाया है कि जिले के प्रभारी मंत्री ईश्वर खंडरे की लापरवाही के कारण यहां का जिला प्रशासन निष्क्रिय हो गया है। शनिवार को शहर के जिला प्रेस हाउस में एक संवाददाता सम्मेलन को संबोधित करते हुए उन्होंने कहा कि बीदर जिले में अत्याचार मामले का कोई महत्व नहीं है। हाल ही में कोप्पल जिले के माराकुंभी गाँव में 98 लोगों के खिलाफ अत्याचार का मामला दर्ज किया गया था और सभी को आजीवन कारावास की सजा सुनाई गई थी। हालांकि उन्होंने इस बात पर आक्रोश व्यक्त किया है कि बीदर जिले में दलितों पर अत्याचार के कई मामले होने के बावजूद जिला प्रशासन कोई कार्यवाही किए बिना चुप बैठा है। अप्रैल 2023 में भालकी तालुके के मालसापुर गांव में संविधान जागरूकता जत्था के दौरान दलितों के खिलाफ हिंसा की घटना हुई थी। हालांकि इस मामले में पीड़ितों के खिलाफ कोई कार्यवाही नहीं की गई थी। 21 अगस्त 2024 को भालकी तलावाड़ के गांव में एक दलित महिला के साथ एक सवर्ण महिला ने दुर्व्यवहार किया था। 27 सितंबर 2024 को भालकी तालुके के मारूर गांव में एक दलित महिला के साथ स्थानीय युवकों ने मारपीट की और 13 लोगों ने एक दलित की जमीन लूटी। हाल ही में चालकापुर गांव में सवर्णों पर दलितों पर हमले की अमानवीय घटनाएं हुई हैं। ये सभी घटनाएं जिले के प्रभारी मंत्री ईश्वर खंडरे के गृह क्षेत्र में हुई हैं। उन्होंने कहा कि ये दुर्भाग्यपूर्ण है कि इन 5 घटनाओं में से किसी को भी अत्याचार मामले के तहत सजा नहीं दी गई है। कैमरामैन कपूराज का कवरेज। ಶೋಷಣೆ ಮಾಡಲಾಗ್ತದ ಅದಕ್ಕಾಗಿ ಒಂದು ಕಾನೂನು ಅಟ್ರಾಸಿಟಿ ಅಂತ ಆದ್ರೆ ಈ ಅಟ್ರಾಸಿಟಿ ಕಾಯ್ದೆ ಇದೇ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಕೊಪ್ಪಳ ಅಂತಕ್ಕಂಥ ಜಿಲ್ಲೆಯ ಮರ್ಕುಂಬಿ ಗ್ರಾಮದ ಅಟ್ರಾಸಿಟಿ ಕೇಸ್ ಘಟನೆ ಅಟ್ರಾಸಿಟಿ ಕೇಸಲ್ಲಿ 98 ಜನರಿಗೆ ಜೀವಾವಧಿ ಶಿಕ್ಷೆ ಆಗ್ತದೆ ಆದರೆ ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಅಟ್ರಾಸಿಟಿಗೆ ಕೌಡಿ ಕಿಮ್ಮತ್ತಿಲ್ಲ ಅಟ್ರಾಸಿಟಿ ಕಾಯ್ದೆಗೆ ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಕೌಡಿ ಕಿಮ್ಮತ್ತಿಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಇವತ್ತ ಅದು ಹೆಂಗ ಅದಕ್ಕೆ ಕಾರಣ ಏನು ಅಂತಂದ್ರ ಕೌಡಿ ಕಿಮ್ಮತ್ತಿಲ್ಲ ಅಂತ ಯಾಕಂತ ಇದ್ದೀನಿ ನೋಡ್ರಿ ಸರ್ಕಾರದ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇತ್ತು ಸಂವಿಧಾನ ಜಾಥಾ ಅಂತ ಹೋದ ವರ್ಷ ಏಪ್ರಿಲ್ ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಆ ಸಂವಿಧಾನ ಜಾಥೆಯಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರಿ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಸೋಷಿಯಲ್ ವರ್ಕ್ ಇಲಾಖೆಯವರು ಮತ್ತು ತಾಲೂಕಾಡಳಿತ ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ಭಾಗವಹಿಸಿ ಪ್ರತಿ ಹಳ್ಳಿ ಹಳ್ಳಿಗೆ ಏನದು ಅಂತ ಸಂವಿಧಾನ ಜಾಥೆ ಹೋಗಬೇಕು ಆದ್ರೆ ಆ ಜಾಥಾ ವಿಶೇಷವಾಗಿ ಏನದನ್ನು ಹೋಯ್ತಕ್ಕಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮಲ್ಚಾಪುರ್ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಏನು ಎಂಟ್ರಿ ಆಗ್ಲತ್ತಿ ಸಂವಿಧಾನ ಜಾಥಾ ಆ ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸವರ್ಣೀಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಕೆಲವು ಕಿಡಿಗೇಡಿಗಳು ಭಗವದ್ಧಜ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಜೈ ಶ್ರೀರಾಮ್ ಅಂತಂದು ಬಂದು ಗಲಾಟೆ ಮಾಡಿ ಕಲ್ಲು ತೋಡಾಟ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸುಮಾರು ದಿನಗಳ ಕಾಲ ಅದು ಕೇಸ್ ಮಾಡಬೇಕು ಅಂತಂದ್ರೂ ಕೂಡ ಕೇಸ್ ಮಾಡಲ್ಲ ಅದು ಬಹಳ ಜನ ಕೇಳಿದಾಗ ಮಾತ್ರ ಏನದ ಅಂತಂದ್ರೆ 7 ಜನರ ಮೇಲೆ ಏನದ ಅಂದ್ರೆ ಕೇಸ್ ಆಗ್ತದೆ 7 ಜನರ ಮೇಲೆ ಕೇಸ್ ಆಗ್ತದ ವಿದಿನ್ ಎ ಸೆವೆನ್ ಡೇಸ್ ಅಟ್ರಾಸಿಟಿ ಕಾಯ್ದೆಯಲ್ಲಿ ಕೇಸ್ ಆಗಿದ್ರು ಕೂಡ ಬೇಲ್ ಆಗ್ತದೆ ಅದರ ನಂತರ ತಳವಾಡಕ್ಕೆ ಇದು ಭಾರತೀಯ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ